डौर मिळवतो. डौर म्हणजे डमरू. सकाळचा पिंगळा येतो ना फिरायला, डौर मिळवतो. डुक 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 डुक. ऐका 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 रे बाबा ऐका. विशेष गोष्टी सांगायच्या असतील तर ऐका ऐका शब्द बोलावा लागतो. गावात दौंडी पिटणारा यायचा, येतो का? येतो का? तात्या तुमच्या गावात आहे का? रेशन आलं, रेशनच म्हणतात कंट्रोल, काय म्हणतील काय माहित. ऐका ऐका. आता आई रणित बोलू का मराठी? आई रणित अख्खा महाराष्ट्र ऐकेल. आपला गाव मा कंट्रोल येईल से ओ. ऐका ऐका. तस नात बाबांना विशेष सांगायचंय म्हणून डवर मी रवी तो डुग डुग. ऐका 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 ऐका. काय ऐका? वर लाडीला तुम्ही सावध रावे. आडी म्हणजे काय माऊबा? महाराज आडी म्हणजे काय? शरीर. तुम्ही सावध रावे कारण वरली आडी ज्यांना सुंदर भेटली तेही फसतात ना. ही वरली आडी लई भारी आहे. किती गोड बसलेत लोक. मी एक सेकंदही व्हायला जाऊ देणार नाही, पुढे बोलतो. वरली आडी. काही लोक आम्हालाच विचारतात, महाराज माझं वय किती असेल? तुन तुन तुफान ठेव. पण म्हणजे मला हे का तुम्हाला सांगायचंय, ते ज्या अर्थी आपल्याला विचारतात त्या अर्थी त्यांचं वय त्यांच्या लिमिट पेक्षा जास्त आहे. पण सावध राहावे. महाराज या आडीच्या बाबतीत असं सांगितलं जात, हिच ममत्वही चांगलं नाही आणि हिचा त्यागही चांगला नाही. कारण ममत्व केलं तरी मूर्खता आहे आणि त्याग केला तरी अतिमूर्खता आहे. ते ऐसे कोमटे पृथ्वी माझी नारी कोठे. परंतु याला कोमटे म्हणून भोगावे तर नरकाला जावे. आणि फलकट म्हणून त्यागावे तर नागवावे मोक्ष सुखासी. म्हणून हे त्यागावे ना भोगावे हे मध्यभागी विभागावे. आत्मसाधनी लावावे निज स्वभावे इता लागी. म्हणून वरल्याडीला तुम्ही सावध रावे. आणि या वरल्या आडीचा जवळच्यापासून सुद्धा सावध रावे. या वरल्या आडीला माझं म्हणणारा हा सुद्धा नरकाला जातो ना. या वरल्या आडीच्या जवळच्यांच्या आडींना आपलं म्हणणारा बोमलत मरतो ना. काय सुंदर डिजिटल कीर्तन नाही संगीत कीर्तन. वरल्या आडीला तिकडे पाहूच नका, इकडे पहा. आडी. आडी या शब्दाचा अर्थ होतो पिकावर असते ती सुद्धा काय असते आडी. आणि मुंबईकडे गल्लीला काय म्हणतात? आडी. वरल्या आडी खाल्ल्या आडीत आडी. पण आपल्यासाठी हा आडी शब्द इथे. ही आडी फार दुर्मिळ आहे बरं. ही आडी आहा किती सुंदर आहे. दुर्लभो मानुषो देहो. दुर्लभो दुर्लभो नर देह दुर्लभ जाणा रे वासुदेव वासुदेव भरा. नर देह दुर्लभ जाणा रे वासुदेव वासुदेव भरा. सत्वरी साची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव भरा. सत्वरी साची गणना रे
तुम्ही सावध रावे भरले आणि 40 नंतर तर लय सावध रावे. अनेक अनेक रस्ते भेटतात बापू. तुम्हीच बोललेत मला 38 वयापासून डायबिटीस आहे किती, पण सावध आहे. काहींना भगवंताने खूप चांगली दिलेली असते. काय बापू तुम्हाला काहीच नाही ना, चांगली वाढ आडी. मला माहिती आहे तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आहे. तुम्हाला स्नान करतानाच एकदा प्रॉब्लेम येत असतो मला माहिती, पण तुमची आडी खूप चांगली आहे. आडी सर्वांना चांगली लाभते महाराज, पण आडीचा उपयोग चांगला होत नाही. बडे भाग माणूस तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ निकावा, साधन धाम मोक्ष कर नावा. हे मोक्ष प्राप्तीचं साधन आहे, पण मी कायम सांगत असतो देह प्राप्त होणं विशेष नाहीये, अधिकार संपन्न देह प्राप्त विशेष आहे, आणि त्यातल्या त्यात चांगल्या लोकांची संगती लाभणं विशेष आहे. म्हणून वरल्याडीला तुम्ही सावध राहावे. हा पाटील बुवा हा बिचारा चांगला आहे, पण या पाटील बुवाच्या जवळ असलेले मनरूपी कोतवाल हे इधर उधरचे काही काही गोष्टी सांगून सांगतात. तुम्ही परमार्थ करणाऱ्यांचा ऐकू नका बुवा. आणि पाटील बुवाला हवालदार भेटतो, फौजदार भेटतो, कोंबड्या खाऊन निघून जातो, आणि केस जशीच तशी ठेवतो ना. सोपी भाषा. हे पाटील बुवा हा जीवात्मा आहे, आणि या जीवात्माला मनरूपी कोतवाल धोका देतो. म्हणून पाटील बुवाला लावून सभे पाटील का बर. चिठ्ठी येईल बा. कोणती चिठ्ठी? अशी थोडी चिठ्ठी येते ती, माझ्या मामाचं पत्र हरवलं आणि ते कोणाला सापडलं दुसरं. ये माते यम दंड बस तिल मा, ये माते यम दंड बस तिल मा, ओ ये माते यम दंड देव तिल मा, ओ ये माते यम दंड देव तिल मा. देवा तुझ रक्षिता बर का बापू. लय अवघड चिठ्ठी आहे. चिठ्ठी अनेक प्रकाराने येत असते, पण चिठ्ठी वाचणारा वाचत नाही. जसे आता जास्तच मेसेज यायला लागले ना व्हॉट्सअपवर, म्हणून वाचत नाही बरं लोक. काही लोकांना तेवढेच काम आहेत. काही काही मेसेज वाचणारे शिव्या द्यायला लागलेत. अधिक चिठ्ठ्या येतात. वा ट्रम्प जाऊन आला गड. त्या काळात चिठ्ठीचं महत्व सुद्धा होतं महाराज. ही चिठ्ठी यमराजाची आणि तो यमदूताच्या माध्यमातून यमराज चिठ्ठी देत असतो. घे बाबा सावध हो. एखादा आजार असेल ती सुद्धा चिठ्ठी आहे. काळे केस पांढरवणं ही सुद्धा चिठ्ठी आहे. डोळ्यांना चष्मा लागणं ही सुद्धा चिठ्ठी आहे. गुडघे दुखणं ही सुद्धा चिठ्ठी आहे.
एखादा असाध्य राग होणं, रोग रोग होणं, ही सुद्धा चिठ्ठी चिठ्ठी अनेक चिठ्ठ्या येतात समाजाकडून. आपण ज्यांच्यामध्ये प्रसिद्ध असतो त्यांच्याद्वारा आपला होणारा जो अपमान, ती सुद्धा एक चिठ्ठी चिठ्ठी. पण आपण त्या चिठ्ठीचं उत्तर शोधत नाही. आणि महाराज हे पंचरती तर अति अधम आहे, म्हणून या चिठ्ठीचा विचार केलाच पाहिजे. आमचे पप्पू महाराज माझ्या सोबत 12-13 वर्षापूर्वी कंटिन्यू राहायचे, खरे का नाही? एक चिठ्ठीच गीत खूप गोड होत. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़े. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगे, घर से बाहर निकलना पड़ेगा. हो मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मृत्यूने आपल्याला आवाज देणं हीच चिठ्ठी. आणि ती चिठ्ठी जेव्हा येते ना महाराज, सोडवे नाराजा देशीचा चौधरी, छोटी छोटी नाही, भले भले. म्हणून नाथ बाबा सांगतात, चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. काय ठावे? आपले जे आपले आहेत, आपल्याला असं जे वाटतं आपल्यांच्या विषयी ते आपले नसतात असं तेव्हा वाटते. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे मग प
पडेल ठावे आणि चिट्ठी पर्यंत पोहोचे पर्यंत पावणे 11 वाजायला 5 मिनिट बाकी आहेत. जास्त घड्याळ माझी पुढे. आज आपण किती वाजेपर्यंत कीर्तन करावं? 12. वा वा, लोक म्हणतील काय बेकार होता भाऊ महाराज रात्ना 12. आपल्याला 11 वाजेपर्यंतच कीर्तन करायचं. ठीक आहे, वरल्या आडीच्या संदर्भात आपण ऐकलं. पिंगळा सांगतो वरल्या आडीला तुम्ही सांभाळावे, पाटील बुवाला लावून सवे, चिठ्ठी येईल वा मग कळेल. नात बाबा वरल्या आडीच्या संदर्भात चिंतन करतात असं नाही. दुसऱ्या चरणामध्ये दुसरी आडी मधल्या आडीला एक बाई लपी, मधल्या आडीला एक बाई लपी, मधल्या आडीला असं नाही, महिलांची सुद्धा बायको फिरे, बालकांची सुद्धा बायको फिरे, प्रत्येकाची. या हे संगमनेरकर असतील, आमच्या बापूंच्या सोबत आलेले मंडळी दिसते. आणि मला तरी वाटतं मिठू आप्पांच्या पुण्यतिथीला हीच मंडळी येईल. मधली आडी, मधली आडी म्हणजे सूक्ष्म शरीर. अशा शरीराचं वर्णन आहे ना, स्थूल शरीर आपण वरली आडी, सूक्ष्म शरीर ही मधली आडी, आणि कारण शरीर. या कारण शरीराचा विचार करत असताना याला आनंदमय कोश म्हटलेला आहे. मी विस्तार पूर्ण सांगणार नाही. तरी मधली आडी जी सूक्ष्म शरीर, या सूक्ष्म शरीरामध्ये एक विशेष तत्व आहे. ते तत्व म्हणजे बुद्धी. किती सुंदर वर्णन केलंय श्रीमद भगवत गीतेमध्ये, व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशा का हिनंता बुद्धयो व्यवसायिना. हे बुद्धी तत्व असं तत्व आहे. ज्ञानोबारांनी किती सुंदर उदाहरण दिले, जय सीधी पकड़ी का धाकुटी परी बहुते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धि थे कोटी मनो नये अनिका सारिका बहु वसु जैसा न जोड़े परिसु का अमृताचा लेशु दैव गुणे तैसीश्वरा वाचून कई आणि कगोमटेची नाही तैसी सद्बुद्धी दुर्लभ जगा. ही दुर्लभ आहे.
त्याच्यात सात्विक बुद्धीचं वर्णन आहे, राजस बुद्धीचं वर्णन आहे, तामस बुद्धीचं वर्णन आहे. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्य भयावय बंद मोक्षांचे या वित्ती बुद्धी सा पार्थ सात्विक या धर्माधर्मांच. राजसी बुद्धीचं वर्णन आहे, तामसी बुद्धीचं वर्णन आहे, पण आपल्याला सात्विक बुद्धीच्या संदर्भात चिंतन करायचंय. मधल्या आडीला एक बायको फिरे हिमतली आडी महाराज. या बुद्धीने ज्यांना साथ दिली सात्विक बुद्धीने, तुम्ही अनेक उदाहरणं पाहतायत. एक भांडे घासणाऱ्या माऊलीचा मुलगा विश्व प्रसिद्ध होऊन गेलाय. आज वर्तमानात ते आहेत आपले नरेंद्र भाई मोदी. काय महाराज, फाटकी चट्टीवर शालेय शिक्षण घेणारा मुलगा महाराष्ट्राचा 2 वेळा मुख्यमंत्री बनतो. त्याचं नाव आहे सुशील कुमार शिंदे. मोलमजुरी करणारीचा मुलगा महाराष्ट्राचा 2 वेळा उपमुख्यमंत्री बनतो. काय ना ज्या लेकराला शालेय शिक्षण घेत असताना 2 रुपये नव्हते महाराज नावेवर बसण्यासाठी, तो मुलगा खाडी पोहून जायचा. आणि तोच तरुण, तोच मुलगा भारताचे दुसरे पंतप्रधान झाले. त्यांचं नाव काय? लाल बहादूर. मला हे तुमच्या पुढे का अभिव्यक्त करायचं, त्या मागचं कारण आहे. ज्याला ही मधल्या आडीतली बायको सपोर्ट करते ना, तो झिरोतला विकसित माणूस बनतो. ज्या अमिताभ बच्चनला महाराज समोर सुद्धा उभं करत नव्हते, पण तोच अमिताभ बच्चन आज वर्तमान काळामध्ये त्या क्षेत्रातला विशेष मानला जातो. जो मुलगा 12वी नापास होतो महाराज, किती 12वी नापास होतो, 2 पेपर देतो तरी पास होत नाही, तो मुलगा भारतातला नव्हे क्रिकेट क्षेत्रातला देव ठरला. कोणत्या का क्षेत्रात असे ना, त्या मधल्या आडीच्या बायकोने सपोर्ट केला पाहिजे. काय सुंदर आहात बर का सचिन तेंडुलकर. आपलं दुसरं लग्न झालं ती गोष्ट वेगळी. म्हणजे पहिली पत्नी गेली, म्हणजे आजारपणात गेली म्हणून दुसरी केली बरं का. बायकोने साथ दिली. आमच्या आबांच्या सोबत, आमच्या रविदास जी महाराजांच्या सोबत अनेक मुलांनी स्वर लावण्याचा प्रयत्न केला असेल, पण अख्खा जन्म गेला साच्या पुढे रे झालाच नसेल. आमचे गुरुदेव वैकुंठवासी निकम बाबा, त्यांनी जन्मभर सारे गम पद निसाची प्रॅक्टिस केली, स्वर लागत नव्हता. त्यांना जेव्हा मी विचारणा केली, बाबा तुमचा स्वरच लागत नाही मग कशाला प्रॅक्टिस करतात, तेव्हा ते म्हणायचे या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात लागेल. महाराज मधल्या आडीतल्या बायकोने साथ दिली पाहिजे. काहींना मधल्या आडीतली बायको साथ देते पण दुसऱ्याने सांगितल्यावर देते. एक सुभाषित फार सुंदर आहे, आत्मबुद्धी तारताय गुरु बुद्धी विशेषता, परबुद्धी विनाशाय स्त्री बुद्धी प्रलयाव. ऐकावे जनाचे आणि करावे पण काही नाही. आत्मबुद्धी हितार्थ, तुमची बुद्धी जर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करत असेल तर तुम्हाला तुम्हीच पहिले एक गुरु आहेत. आणि त्यातल्या त्यात गुरूंच्या मार्गदर्शनाने जर चालाल तर हिंदवी स्वराज्याची निर्मिती तुम्ही करू शकता. गुरु बुद्धीने चालाल तर मग द्रोणांच्या भीष्मांच्या जयद्रथांच्या कर्णं तथा ज्ञान पियोद वीरान असे का महान महान योद्धा असे ना, पण तुम्ही विजय पद प्राप्त केल्याशिवाय. गुरु बुद्धी विशेषता, परबुद्धी विनाशाय. आत्मघातकी लोकांच्या बुद्धीने चालू नका. कधी तुम्हाला धोका प्राप्त होईल सांगता येत नाही. आणि दुसरी गोष्ट विशेष, स्त्री बुद्धी प्रलयावह. ऐकू नये असं नाही, पत्नीचं ऐकावं पण तरी देखील कधी कधी काही काही गोष्टी ऐकू नये. तात्या काही काही मुलं ऐकून घेतात, तुम्ही वेगळं निघा. बुद्ध
भक्ती रूपी बायको ज्याला साथ देते महाराज, इने अनेकांचा परमार्थ करून घेतलाय. म्हणून आमच्या रविदासजी महाराजांनी फार सुंदर प्रमाण दिलं होतं, बुद्धीचे वैभव दिलेलंय, पण तिथला साधण्याचा प्रयत्न होत नाही. महाराज कृष्णाजी माऊलींनी तुम्हाला मला काय सांगितलं असेल, तात्यांना तुम्ही अनेकांनी सर्वांनी पाहिलेलंय. माझ्या जीवनात तात्यांचा योग दोन तीन वेळा आला असेल. एकदा आमचे पिंपळनेरचे विजय महाराज काढे, पिंपण विजय महाराज, त्यांना गुरुदेवांनी मैगावकर मध्ये राहण्यासाठी सांगितलं, पण तात्या मला कार्तिकेला भेटलेत. त्यांना तात्याच म्हणायचे, आणि त्यांनी सांगितलं की महाराज या लेकराला तुम्ही सांभाळा. मी हे तुमच्या पुढे का अभिव्यक्त करतो लक्षात घ्या. आता तात्या जर कृष्णाजी माऊलींच्या संपर्कात गेले नसते, किंवा तुमच्या गावचे काही लोक, किंवा तुम्ही समोरचे. आता हे जे हे जामद गाव आहे, लय जाम आहे जामद गाव, हे जामदे गावची मंडळी, यांना जर कृष्णाजी माऊलींनी बुद्धीचं वैभव सांगितलं नसतं, आज तुम्ही पुढे बसले असते का? बुद्धीचं वैभव समजलं पाहिजे. काही लोकांची तैल बुद्धी असते ठीक आहे, काही लोकांची चर्म बुद्धी असते कीर्तनापुरतेच सावध, काही लोकांची दगड बुद्धी काहीच कळत नाही. कोण रातले बोट ऐकरे पण काही समजलं नाही, कसाला गायत रे त्याहून दगडे बरा देवा, त्याहून दगडे बरा जाना. म्हणून तर नाथ बाबांनी सांगितले, मधल्या आडीला एक बायको फिरे हिजला साधा तुम्ही मग पडेल पुरे. तो आनंद तुम्हाला प्राप्त होईल, आणि जर तुम्ही तिजला साधल नाही तरी पाटलोबाची पडतील गुरे. हे पाटील बुवाची गुर लय ओढाळ ना. झोपा लागतायत का? झोपा. पाटील बुवाची गुर काय सुंदर रूप दे महाराज. जिव्हा रसा कळे ओडी, हे पाटील बुवाच पहिलं आहे. हे इंद्रिय रूपी गुर आहेत. कोणते? माग आवराच नाही रे. काही लोकांना किती खावं हे समजत नाही, सकाळी त्यांना त्यांचा अंदाज समजतो, एवढं खाल्लं होत.
माझ्या शब्दांना तुम्ही वेगळं मानू नका. जिव्हा रसाकडे होडी. माझ्या समोर एका विद्यार्थ्याने सांगितलं होतं, महाराज माझं पोट लई दुखतंय. म्हटलं कस काय? चार भाकरी खाय गो. काही काही लोक खाता खाता मेलेत बरं. पाना तुम्ही तो विनोद नका समजू. दात पडलेले असतात 32 चे 32, तरी हाड तोंडात घालून बरोबर हिरड्यांच्या माध्यमातून खेचतात ते. म्हटलं एक गुरांच्या संदर्भात सांगत नाही, या बुद्धिरूपी वैभवाला जाणार आणि या बुद्धिरूपी वैभवाच्या माध्यमात तुम्ही त्या तत्वाला शोधाना. नाहीतर पाठलोबाची पडतील गुरे. किती बेकार आहेत ते. तृषा प्राशना लागी तोडी, शिसना सिरती सुखाची गोडी, ते चरफडी रमावया. म्हणून हे जे पाटील बुवाचे गुरु आहेत, या गुरांना जर तुमच्या अंकित ठेवायचं असेल तर या मधल्या आडीच्या बायकोला तुम्ही साधा. इथपर्यंतच आपण चिंतन केलेलं आहे. एकदा सर्वांनी उत्साहाने नामस्मरण करायचंय आणि उर्वरित फक्त 20 मिनिटात आपण थांबणार आहे. विठोबा रखुमाये, विठोबा करायचे. आणि असं सुंदर संकीर्तन करूया आपण की तुमचा आळसही गेला पाहिजे आणि देवाने तुमच्या मनोकामनाही पूर्ण कराव्यात. श्रीराम जय राम जय महाराजजी. आपण 5 मिनिट आधी घेतले चालतील ना. इकडे आमचं बयाना ग्रुप दिसतोय. बयानाचे बयानाचेच मंडळींची सर तुम्ही म्हणा बरं. राधे राधे ओ राधे 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 ओ राधे 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 बसलेले मला समोर दिसतात त्यांनी म्हणायचं नाहीये. जे मागे खुडच्या टाकून बसलेले आहेत ना त्यांनीच म्हणायचंय. म्हणजे तिथं किती बसले ते माझ्या लक्षात येईल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा वा वा. बरं का दाद्या, या सप्ताचं हे वैभव ज्या दखायने राह ना त्या इतर ठिकाणी इथला मुकला कीर्तन माझा खात समजी राहिना का मला. तुम्हाला समजलं का म्हण. म्हणजे इथली गर्दी कदय मध्ये आमना कीर्तन मग समोर राह तिथली मुकली वाटत.
कितलं गोड. आता हे जे बसलेले आहेत ना, हे सर्व कोणते, याला काय म्हणतात, बांध मेर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा वा, धन्यवाद. माया हो, तुम्हाला असं वाटतंय आम्हीच जास्त करून आलोय, म्हणजे आमच्या सारख्या माता अजून इकडे नसतील असं तुम्हाला वाटत असेल. आया हो, तुम्ही म्हणा माता कमी आहेत का इकडं, म्हणा चांगला, आवाज चांगला ना. राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे. वा वा, मथुरा से आए हुए महात्मा यहाँ पर भगवान की सुंदर कथा कर रहे हैं, उनके मधुर आवाज से. वाह, आप भजन सुनते होंगे और आप भी उनके भजन में शामिल होकर आप भी भजन करते होंगे, इसलिए अपना आवाज इतना सुंदर है. सामने बैठे हुए माता जी, आप सब गाओ. तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोले राधे राधे. धन्यवाद. हे काय नरेंद्र मोदींचं भाषण नाही, पण तरी देखील. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपल्या नगर जिल्ह्यातली मंडळी आलेली ना, या भागात लोक किती सुंदर नाचतात यांना माहिती नसेल, म्हणून माझी अशी प्रार्थना आहे तात्या, गेलेत ते गेलेत 5 मिनिट अधिक चालेल, थोडे अधिकार काय कारभारी वगैरे बरेच दिसत आहेत मला, थोडे बसलेलेच पाहिजे असं नको, उभे राहून नाचले पाहिजेत वर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बिचारे नाचत होते, बाकीच्याने नुसतं पाहून घेतलं. चिठ्ठी येईल वा मग पडेल थावे, आणि ते चिठ्ठी येते तेव्हा काहीच कळत नाही रे. बरं का, चिठ्ठी आली तर नंतर पाहू आपण, चिठ्ठी येण्याच्या आधी सावध राहा. मी ईश्वराला प्रार्थना करत असतो की देवा, देवा माझे मन लागो तुझे. झोपण्याच्या आधी ईश्वराला सांगत असतो, दुर्बुद्धी ते बना कदा नुपजो. होईल काय या मधल्या आडीला, या फिरणाऱ्या मधल्या आडीत असणाऱ्या या बुद्धीला, तुम्ही साधा
विद्वान सर्वत्र पूज्यते आहे हे शास्त्र सांगतं. आपल्या देशाचा राजा धनवान नसेल पण आपल्या देशाचा राजा बुद्धिमान आहे. महाराज आपल्या देशाच्या राजाने तर हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. अरे धनवानाला स्वदेशात पुजलं जात असेल पण विद्वान विश्वामध्ये पुजला जातो. स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणून या मधल्या आडीतल्या बायकोला तुम्ही साधा का साधा त्याच मागचं कारण आहे. तिसरं चरण फार गोड आहे. अनेक बारे सुटेल तातनी अनेक बारे सुटेल प्रवेश केलाय पण 11 वाजलेत. आपण कधीतरी पाहूया याचं चिंतन नंतर करू का चालेल. नको ना झोपा. किती गोड महाराज हा अभंग असा गोड आहे. तुम्ही 3 दिवस जरी कीर्तन केलं तरी या अभंगाचा सारांश सांगता येणार नाही. 10 मिनिट बाकी ठीक. अनेक बारे सुटेल तातडी आणि महाराज तो काळ असा निर्दयी आहे. घडी घडी काळ अनेक बारे सुटेल. कसा पाऊस पडतो या वर्षी 50 वर्षानंतर खरा पाऊस पडतोय खानदेशात. किती वर्षानंतर नाहीतर असं झालं होतं या भागात मुली देणं बंद केलं होतं लोकांनी. का बर आणि तो पाऊस पडण्याच्या आधी जो वारा सुटतो ना त्याच्यापेक्षाही मोठं वादळ असते. श्वास रुख जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी जलते जलते अनेक बारे सुटेल तातडी. मासी पाक पाखडी तवे सरे 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 म्हणून अनेक बारे सुटेल तातडी. आणि या जीवात्मा पाटील बुवाची ही माडी काय सुंदर आहे. बंगला खूब बनाया बे काय सुंदर बंगला. ईद काय बोलतात लोक. महाडीला तुम्ही किती सुंदर सजवा.
दीपावलीला दिवाळीला जसं तुम्ही तुमचं घर सजवतात काय सुंदर सजवतात काही लोक वयाच्या 90व्या वर्षी काळी मेहंदी लावतात किती बाप्पू तुम्हाला नाही बरं का किती या माडीला महाराज कधी पाहा जेव्हा लग्न असताना तेव्हा ही माडी सजवलेली असते लगीन कोण सजन कोण आता त्या नवीन कपडा येत अख्खा आंगले झाडले जात असाल काही काही या मुचला सुद्धा काळी मेहंदी लावतात तुम्हाला नाही बरं का लावतच नाही बाप्पू तुम्हाला बोलणार नाही बरं मी तुम्हाला बजा पण महाराज इतकं भयंकर आहे या माडीला जास्त सजू नका महाराज बाळे के क्वार्टर को क्यू तू समाले एक दिन तुझे घर का मालिक निकाले इसका किराया भी देना पड़ेगा माझ्यापेक्षा भाईजींना सुंदर अभिनय करताय तुम्ही काया कुटी खाली करना पड़ेगा किती सुंदर आहे अनेक बारे सुटेल तातडी यावर या विषयावर चिंतन करतो आपण मेरी न मानो यमराज तो मनाएंगे तेरा कर्म दंड मार मार भुगताएंगे पापों की अग्नि में जलना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा अनेक बारे सुटेल तातडी आएंगी नोटिस जमानत न होगी पल्ले में कर कुछ अमानत न होगी हो कर के कैद तुझे चलना पड़ेगा काया कुटी खाली गीता कुटी हरिद्वार तिथले गीतानंद महाराज खूप सुंदर म्हणायचे त्यांचंच पद आहे कहे गीतानंद तू फिरेगा रोता लख 84 में तू खाएगा गोता फिर फिर जन्म ले के मरना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा आणि कबारे सुटेल तातडी पाटील बुवाची मग पडेल महाडी आणि पाटील बुवाची माडी ज्या मटेरियलच्या माध्यमातून बनलेली आहे ते मटेरियल जिथून ज्यांनी ज्यांनी घेतलंय ते त्यांच्या त्यांच्या मध्ये जात ना देह आऊस ना आणला पाचांचा शेके त्याशी त्याचा देणे आहे तिची पाच पोरे लागतील देशो धाडी म्हणून बाबा हो पिंगळा माद्वारे बोली बोल तो देखा आमचा राधेश्याम आला की मला स्वरातच कीर्तन करावं वाटत आणि तुम्ही सुद्धा जनार्दन बुवाच्या स्वराकडे लक्ष नाही देते तुम्ही तिकडच्या स्वराकडे लक्ष देत आहेत कारण ते लेकरू माझ्याजवळ जास्त राहिले म्हणून त्याला कसा आणि ते आमच्या मुकेश पाटलाने त्याच्या स्वार्थासाठी केलेलं असेल असं मला वाटत एवढं वाक्य कट करून ठेवायचं आणि हे लेकरू गोड आहे महाराज भयानामा बठा नाव भया असे पण बटा हुशार लोक आहेत सर चल काही माना लोक सुद्धा वाटत असो यशनी जमीन मा दगडे आहेत तरी या हिरा कस काय काय अनेक बारे सुटेल तात
अजून नाथ बाबांना सांगायचंय, पण आता मी चाल लावू देणार नाही कारण वेळ कमी. आणि कैसे नवल झाले गावच्या पांड्यांनी पाटलास नागविले, साऱ्या कागदाचे कुशून्याची झाले. अर्थ तर कळला पाहिजे. देवा तुझा मी सोनार, बरोबर चिंटू अण्णा गुडघे दुखताय आमचे काय मला 100 गावचे लोक मला दिसत आहेत, 100 पेक्षा जास्त. पुन्हा धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, कानाकोपऱ्यातले लोक दिसत आहेत, नगर जिल्ह्यातनं आमची मंडळी आलेली. किती गोड. महाराज पुढच्या वर्षी तुम्ही 70 किलोचे असाल म्हणजे दोघ होईल. ऐकताय ना तुम्ही. अनेक एक कैचे नवल झाले. आपल्याला वाटत आपल्याला आपले जवळचे सोडतात ही विशेष नाही महाराज गोष्ट, पण आपण ज्यांच्या आधाराने राहतो ते सुद्धा आपल्याला सोडतात. गावचे पांडे, आपल्या गावच्या पांड्यांनी जर ठरवलं. बयानाचे गावचे पांडे कोण? ग्रामपंचायत सदस्य. हे काय गावचे पांडे? तसे या शरीररूपी गावचे पांडे कोण आहेत? पाच पाण, पाच काय प्राण. मग ते अपान व्यान उदान समान प्राण, हे पंच प्राण आहेत. यांनी जर आपल्याला सुरक्षित ठेवलं तर आपण सुरक्षित आहेत. गावचे पांडे. आणि या गावच्या पांड्यांनी जर धोका दिला महाराज साऱ्या कागदाचं, कागद म्हणजे आयुष्य. जरी तुम्हाला मला 100 वर्षाचं आयुष्य लाभलं असेल, पण पंच प्राणांनी जर तुम्हाला मला धोका दिला, सोडून दिलं, त्याच क्षणी संपूर्ण समाप्त होत सारा कागद. मी भविष्यात असं करीन, भूतकाळात मी असं जीवन केलं जगलोय, भविष्यात मी असं जीवन जगीन, अशा प्रकारचा अनेक अनेक संकल्प घेऊन तो माणूस जगत असतो आयुष्याचा विचार करून. परंतु पंच प्राणांनी धोका दिल्या बरोबर साऱ्या कागदाचे शून्य. म्हणून आपल्या साऱ्या कागदाचं शून्य होण्याच्या आधी या कागदाला, एक हा कागद ज्या शरीराला आधार म्हणून दिलेला ईश्वराने, त्या कागदाचं सोनं करा. महाराज गुरुजी, गुरुजी होते. काय होते? गुरुजी, गुरुजी होते. आणि गुरुजी चित्रकार फारच सुंदर होते, पण त्यांनी चित्रकारापेक्षा हे जे चित्र आहेत हे विचित्र वागत होते. त्यांना व्यवस्थित चित्र बनवून समाजामध्ये त्यांना विशेष चरित्र दिलं असे गुरुजी. म्हणून मी भविष्यातील सर्व लोकांना, भविष्य जीवन, भविष्यात जीवन जगणारी जी माणसं आहेत त्यांना सर्वांना सांगेन, साऱ्या कागदाचा विचार करा. गेली 20 वर्षापासून हा अभंग म्हणतोय, 20 वर्षापेक्षा गेली 29 वर्षापासून हा अभंग म्हणत असेल. किती? मी आता 41 वर्षात प्रवेश केलाय आणि पुढच्या 2 वर्षात मरणार आहे असं समजू नका. मरायलाच पाहिजे. काय जास्त जीवन जगून काय फायदा? भाईजी सांगा बरं, कितला त्रास होईल? कुठे? मी नाही सांगाव. असं बनवा. प्रथमचे 10 वर्ष कळत नाहीत, 20 वर्ष तारुण्यात, 30 वर्षात संसार, 40 वर्षात सुरुवात, 50 वर्षात्मक परिवर्तन कोणतं, 60 वर्षात जेव्हा हातात काटी येते तेव्हा तुने जीवन गवा दिया, तुने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो कर दिया. आयुष्य
आयुष्याचा विचार करा. महाराज कुत्र्याला फक्त 15 वर्षाचं आयुष्य, बैलाला एवढं काम करतो तरी 21 वर्षाचं आयुष्य, पण माणसाला 100 वर्षाचं आयुष्य. आणि त्या 100 वर्षाच्या आयुष्याला तुम्ही शून्य करत असा. पण तेच नरेंद्र मोदी तुमच्या सारखे माझ्या सारखे पावणे 6 फूट उंचीचे असतील, पण त्या नरेंद्र मोदींना जो अमेरिका देश आधी विजा देत नव्हता तोच अमेरिका देशातला राष्ट्राध्यक्ष स्टेजवर येऊन स्वागत करतोय आणि ताळ्या वाजवतोय. महाराज काँग्रेस पक्षाचा समर्थक का असेना कोणी माणूस, पण नरेंद्र मोदींच्या बाबतीत कधी माणूस आनंदानेच राहील. आणि मी कायम सांगत असतो आता आमचं शासन आहे. आधी लग्न झालेल्यांचं शासन असायचं, आता बायका सोडणाऱ्यांचं शासन आहे. पण आम्ही तर त्यातले नाहीत, आम्ही लग्नच केलं नाही काय, आम्ही किती भाग्यवान आहेत. आता आम्हाला कोणी प्रश्न करणार नाही का हो लगीन काम करत नाही. आम्ही सांगसून मोठं काम नाही करता लगीन नाही करू. विचारांनी करेल सोडली, आम्ही नाही करत कितलं पुण्य. आता सांगताय, आता वाटत जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. आता वाटत आता 50,000 लोक तिथं स्टेजवर असतील, ग्राउंड मध्ये असतील, आणि 15 लाख लोक अमेरिकेत राहत असतील तरी देखील म्हणत असतील भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं, ए प्रीत जहां की रीति सदा मैं गीत वहां के गाता हूं, भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं, भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं, मेरे देश की धरती सोना उगले उगले रे मोदी, मेरे देश की धरती असतील. आम्ही हे पाहिलेत, पण आम्ही सांगू भविष्यात आम्ही नरेंद्र मोदी पाहिलेत. महाराज मी भारताच्या पंतप्रधानाचा गौरव करतोय असं नाही, एका संन्यासीचा एका त्यागीचा गौरव करतोय. पाना तुम्ही संन्यासी लोक खासदार आहेत, आता संन्यासी लोक मुख्यमंत्री आहेत, मग कोण राज्य उन. एक काळ असा होता चालता येत नव्हते ते माणसं मोठे होते. हमने जो बात कही हो समझ में आई. आता महाराज तिथं पाहा तुम्ही त्या कालच्या भाषणाच्या समय जे उपस्थित होते हे देशगीत आता लक्षात येतो. हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा. आणि आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी कमीत कमी 7 भाषेत सांगितलं, चांगला आहे का ह्यूस्टन मध्ये हाउडी मोडी, पण मोदींनी सांगितलं. आणि किती लोक होते, आता ते गोड वाक्य वाटलं. कोयल की कुकनारी पपियों के तेर प्यारी, गा रही तराना बुलबुल राग मगर एक है. काय वाटत खोरी कर टिटोरी नी खोरी. साधं आहे का महाराज, 70 वर्ष ज्या गोष्टी लागतात ते 70 दिवसात जात आहे. 370 आणि 35 गो
भाऊ तो आते जास्त वाढवू नको. गुड. बुद्धी कधी वारा येईल सांगता येत नाही महाराज. अनेक बारे सुटेल तातडी पाटील बुवाची पडेल माडे तिची पाच पोरे लागतील देशोदडी हिंड. अनेक बारे अनेक कैसे विपरीत झाले गावच्या पांड्यांनी पाटलास नागविले साऱ्या कागदाचे एक शून्यची झाले. बरं का तात्या कोणी का असे ना. काही लोक मरून जगतात आणि काही लोक जिवंत असताना मरतात. ज्यांना आयुष्य समजलं नाही त्यांना जगता आलं नाही आणि ज्यांना आयुष्य समजलं त्यांना जगता आलं. मला जगायचंय पण माझ्यासाठी नाही जगायचंय. मला जगत असताना अनेकांच्या जीवनाचा विचार करून जगायचंय. मला जगत असताना राष्ट्रासाठी जगायचंय. मला जगत असताना केवळ एका जातीचा म्हणून जगायचं नाही. मला जगत असताना साऱ्या राष्ट्राला उच्च स्तरावर पोचवायचं. म्हणून माझ्या देशात जेवढे कोणी विशेष असतील त्यांना कागदावर अनेक चित्र काढता आलेत आणि त्यांनी कागदाच्या माध्यमातून आपलं चरित्र उज्ज्वल दिव्य कीर्तिमान बनवलं. आपण सुद्धा कागदाचं शून्य होण्याच्या आधी आपलं चरित्र दिव्य बनवण्याचा संकल्प करायचा आहे. इथं मी माझे कीर्तन पुष्प थांबवतोय. पुढे आपण कधीतरी या दोन चरणांचं चिंतन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम रामकृष्ण रे. भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने चालू असणारा हा आपला नामयज्ञ ज्याला स्वानंद सुखनासी गुरुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडकर गुरुवर्य नथुसिंग बाबा गुरुवर्य मोठे बाबा आदी करोडो संत महापुरुषांच्या कृपाशीर्वाद लाभलेला आहे. आज या कार्यक्रमासाठी आदरणीय सौभाग्यवती यशोदा काल्य आहे. तसेच आम्हा